अमन आणि आर्यनने दोन आयताकृती टेबल खाली दिलेल्या आकृतीप्रमाणे सोबत लावलेले आहे तर तयार झालेल्या नवीन आकृतीची परिमिती काढा येथे अमन आणि आर्यनने हा एक आयताकृती टेबल आणि हा दुसरा आयताकृती टेबल अशा पद्धतीने सोबत लावलेला आहे आपल्याला विचारले आहे की ही जी नवीन आकृती तयार झालेली आहे त्या आकृतीची एकूण परिमिती किती आहे आणि त्यासाठी आपल्याला काही बाजूंची लांबीसुद्धा दिलेली आहे येथे ही जी बाजू आहे ती आहे तीन मीटर ही आहे एक मीटर ही आहे तीन मीटर आणि ही आहे एक मीटर परंतु आपल्याला या आकृतीची परिमिती काढण्यासाठी आपल्याला उर्वरित याही बाजूंची लांबी माहिती असणे आवश्यक आहे आणि आपल्याला दिले आहे की हा जो टेबल आहे तो आहे आयता आयताकृती आणि आयतामध्ये सम्मुख बाजू ह्या समान असतात म्हणजेच जर ही बाजू असेल तीन मीटर तर ही बाजूसुद्धा असेल तीन मीटर जर ही बाजू असेल एक मीटर तर हिची सम्मुख बाजू ही सुद्धा असेल एक मीटर जर ही बाजू आहे तीन मीटर तर हिची सम्मुख बाजू ही सुद्धा असेल तीन मीटर आणि जर ही बाजू असेल एक मीटर तर तिची सम्मुख बाजू असेल एक मीटर आणि ही जी बाजू आहे ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे कारण ही बाजू येते या आकृतीच्या आतमध्ये आणि आपण परिमिती काढण्यासाठी या बाजूचा विचार करणार नाही कारण परिमितीसाठी फक्त आपण या बाहेरील बाजूंचाच विचार करत असतो आता आपल्याला या आकृतीची परिमिती काढण्यासाठी सर्व बाजू माहिती झालेल्या आहे परंतु ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू या दोन्ही बाजूंची लांबी अजूनही आपल्याला माहिती झालेली नाही आणि ही, ही बाजू आहे तीन मीटर आणि जर ही बाजू तीन मीटर आहे तर ही जी बाजू आहे ती सुद्धा असेल तीन मीटर परंतु या तीन मीटर बाजूमध्ये ही जी बाजू आहे ती आहे एक मीटर आणि ही उर्वरित बाजू असेल तीन वजा एक म्हणजेच दोन मीटर आपण असे म्हणू शकत नाही ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू या समान मापाची आहे परंतु आपण हे नक्की सांगू शकतो की या बाजूची लांबी आणि या बाजूची लांबी या दोघांची बेरीज जर केली तर ती असेल दोन मीटर आणि ही समान आहे की असमान आहे याचा आपल्या परिमितीवर कोणताही परिणाम होणार नाही कारण या दोघांची बेरीज केली तर ती आपल्याला मिळते दोन मीटर आता आपण असं समजूयात की ही बाजू आहे एक मीटर आणि ही सुद्धा बाजू आहे एक मीटर आता आपल्याला या आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची माहिती झालेली आहे आणि आता आपण यावरून या आकृतीची या या एकूण परिमिती काढू शकतो चला पाहूयात सुरुवातीला आपण घेऊयात ही बाजू ती आहे तीन मीटर त्यामध्ये आपण मिळवणार आहोत ही बाजू ती आहे दोन मीटर आता आपण यामध्ये मिळवणार आहोत ही एक बाजू आणि ही एक बाजू ती आहे एक एक मीटर ती आहे एक मीटर एक मीटर अधिक एक मीटर आता यामध्ये आपण मिळवणार आहोत ही बाजू ही बाजू आहे तीन मीटर आणि ही बाजू आहे तीन मीटर अधिक तीन मीटर अधिक तीन मीटर आणि आपण यामध्ये मिळवणार आहोत ही उरलेली एक मीटर बाजू आपण मिळव्यात एक मीटर आणि आता आपण या सर्वांची बेरीज केली की, की आपल्याला मिळणार आहे या नवीन आकृतीची परिमिती तीन मीटर आणि दोन मीटर होतात पाच मीटर पाच आणि एक मीटर होतात सहा मीटर सहा मीटर आणि एक मीटर होतात सात मीटर सात मीटर आणि तीन मीटर होतात दहा मीटर दहा तीन होतात तेरा मीटर तेरा आणि एक मीटर होतात चौदा मीटर म्हणजेच आपल्या नवीन आकृतीची परिमिती आहे चौदा मीटर आणि आपण म्हणू शकतो की आपली जी नवीन आकृती तयार झालेली आहे तिची एकूण परिमिती आहे चौदा मीटर